हे सगळं दिसतं आणि त्यासाठी आपल्याला काही धोरणात्मक निकाल घेण्याच्यासाठी एक जनमत तयार करावं म्हणून गेले काही महिने तुम्ही सगळेजणं एकजुटीनं आपापल्या भागामध्ये हल्लाबोलच्या निमित्तानं एक जनमत तयार करताय आणि या खेड्याफाड्यातल्या लोकांचं दुखणं सार्वजनिकपणानं मांडण्याच्या संबंधीची काळजी घेतात. सरकारने फरवा जाहीर केला की बँकेतलं कर्ज माफ करण्याच्या संबंधीचा आम्ही निकाल घेतला. काय निकाल घेतला? देश पातळीवर 86,000 कोटी रुपये ज्या बँकांचं नुकसान झालं त्यांचं नुकसान भरून काढण्याच्यासाठी केंद्र सरकारने 86,000 कोटी रुपये हे बँकेत भरले. आपण त्यांचा फरक बघा. आपण 71,000 कोटी रुपये बँकेत भरले पण ते शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करण्याच्यासाठी आणि त्याचा सातबाराचा उतारा हा कोरा करण्याच्यासाठी ती कर्जमाफी आपण दिली आणि यांनी ज्या बँकेमध्ये कुणी कुणी मोठ्या लोकांनी कोण नीरव मोदी असेल नाही तर आणखीन कुणी असेल अशांनी जे काही रक्कम बुडवली त्यामुळं बँका ज्या अडचणीत आल्या त्या अडचणीतून बाहेर काढण्याच्यासाठी हे त्यांनी 86,000 कोटी रुपये भरले. फरक एवढंच आहे की आपण सामान्य माणसाला कर्जातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी नीरव मोदींनी जी गडबड केली त्याच्यामुळे अडचणीत आलेल्या बँकेला मदत करण्याचा प्रयत्न करतात. आता कायदा केला की आम्ही धरून आणणार सगळ्यांना, बघू आता काय होतं ते. एका बाजूने हे चित्र दिसतंय, दुसऱ्या बाजूने परवाच सबंध देशातली बेरोजगारी कशी आहे यासंबंधीची आकडेवारी प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये या 2-3 वर्षामध्ये बेरोजगारांची संख्या ही प्रचंड दिवसेंदिवस वाढते हा निष्कर्ष जाणकारांच्यामार्फत सबंध देशाच्या समोर आला. अनेक नैराश्य नवीन पिढीमध्ये आहे. दर 4 दिवसांनी एक तरी बातमी ऐकायला मिळते, वाचायला मिळते की कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी 4थ्या मजल्यावरनं 5व्या मजल्यावरनं उडी टाकली आणि आत्महत्या केली. आजच्या फेरफरावर हे नित्याचं झालं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांना भविष्याच्या संबंधी विश्वास राहिलेला नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही राज्यकर्त्याची जबाबदारी सामान्य माणसाला भरोसा येईल वाटेल अशी प्रशासन यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्थता यंत्रणा देण्याच्या संबंधीची काळजी घेतली पाहिजे. याचा उल्लेख केला आधीच आमच्या मित्रांनी की देशाचे प्रधानमंत्री कुठली गोष्ट असली तर तातडीने बोलतात. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना न बोलणारा प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल सातत्यानं बोललं जायचं आणि हालीचे प्रधानमंत्री कधी बोलण्याच्या बाबतीत कमतरता दाखवत नाहीत हे आपण मान्य करू. पण जेव्हा बोलायची आवश्यकता आहे तेव्हा बोलतात का? उन्हाची बाग दिवस उत्तर प्रदेशची आपण बघितली. उन्हामध्ये एका अल्पवयीन मुलीच्यावर गँगरेप झाली. गँगरेप झाल्याच्या नंतर त्याचा जो आरोप ज्याच्यावर होता त्या व्यक्तीला लवकर पकडलं गेलं नाही. का? तर तो सत्ताधारी पक्षाचा विधानसभेचा सभासद होता. ज्या समाजातूनच गुठाव झाला त्यावेळी त्याला धरलं गेलं, पकडलं गेलं. त्याला पकडलं गेलं आणि ज्या मुलीच्यावर अत्याचार झाला तिच्या वडिलांनी तक्रारी केल्या, ज्यास रागाने पोलिसांच्या विरुद्ध आंदोलनाची भूमिका घेतली त्याला अटक केली पाहिजे. आरोपीला नाही, अत्याचार करणाऱ्यांना नाही. नंतर ते आधी मुलीच्या वडिलाला अटक केली आणि तुरुंगामध्ये अटक केल्याच्या नंतर कस्टडीमध्ये अशी वागणूक दिली की तो शेवटी मृत्युमुखी पडला.
म्हणजे अत्याचार करायचा आणि अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबाच्या प्रमुख व्यक्तीला अटक करून मृत्यूला सामोरं जाण्याची स्थिती निर्माण करायची, इतकी नादान राज्यकर्त्याची भूमिका या देशामध्ये कधी पाहिली नव्हती. काश्मीरचं चित्र, काश्मीर हे मोठं सेन्सिटिव्ह राज्य आहे, तिथं काही झालं तर या देशाच्या विरुद्ध भावना न वाढलेल्याची काळजी घेण्याची भूमिका सगळ्याच राज्यकर्त्यांनी केली. त्या ठिकाणी आपण बघितलं, कठुआला 8 वर्षाच्या मुलीच्यावर अत्याचार केले आणि ते अत्याचार करणारे जे कुणी होते त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, शेवटी पोलिसांना त्याबद्दलची कारवाई करण्याची स्थिती आली, तर अत्याचार करणाऱ्यांना अटक केली, त्यांना सोडा म्हणून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, विधानसभेच्या सदस्यांनीच नव्हे तर मंत्र्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्यांना अटक केली, त्या लोकांना सोडण्याच्या संबंधीची मागणी त्या ठिकाणी केली. म्हणजे BJP मंत्रिमंडळाचा सदस्य असलेला मंत्री ज्यांनी अत्याचार केले त्यांना सोडा हे सांगण्याच्यासाठी रस्त्यावर येण्याची भूमिका घेतात. याचा अर्थ यांची मानसिकता आणि स्त्रियांच्याकडचं बालकांच्याबद्दल बालिकांच्याबद्दल बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे या निमित्तानं स्पष्टपणानं होतं आहे. आणि हे सगळं चित्र हे सांगतंय की सामान्य माणसाच्या डोक्यावर या सरकारचं जे ओझं आहे ते अत्याचाराच्या माध्यमातून दिवसेंदिवस अधिक यात्रा देणार आहे आणि ते उजं कमी केल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण राजकारणामध्ये आहोत, राजकीय पक्ष आहोत, आपण निवडणुका लढवत आहोत, पण या सगळ्याच्या पेक्षा आपण समाजकारण करणारे घटक आहोत. समाजामध्ये जेथे जेथे अन्याय अत्याचार होईल त्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध मजबूतीनं जो पीडित असेल, जो दुःखी असेल, तो अत्याचारग्रस्त असेल त्याच्या पाठीशी वर आणण्याची भूमिका ही तुमची, माझी सगळ्यांची भूमिका ही असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण अतिशय सतर्क राहण्याची गरज आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्यावर आहे. आणि म्हणून हा कालखंड हा सोपा नाही, हा कालखंड आव्हानाचा कालखंड आहे आणि माझी खात्री आहे की एकदा ह्या आव्हानाला सामोरं जाण्याची भूमिका तुम्ही मी सगळ्यांनी घेतली तर सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचा माणूस हा आपल्याबरोबर भक्कमपणानं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि अत्याचाराला संरक्षण देणारे जे घटक आहेत त्यांना खड्यासारखं वाजवून केल्याशिवाय राहणार नाही आणि तेच आव्हान स्वीकारण्याची भूमिका आता आपल्याला या काळामध्ये घ्यायची आहे आणि त्यासाठी ही संघटनेची पुनर्रचना माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. काही जिल्ह्यात प्रश्न शिल्लक आहेत, प्रमुख मंडळी बसतील, तुम्ही आज अधिकार दिला, जिल्ह्यातल्या लोकांशी बोलतील, जिथं प्रश्न अनिर्णयाचे तिथले प्रश्न सोडवतील, राज्याच्या अनेक अन्य पदाधिकाऱ्यांचे निवडणुका नियुक्त्या या करायच्या राहिलेल्या आहेत, त्याही संबंधी सगळ्यांशी विचारविनिमय करून 8 ते 10 दिवसाच्या आत त्यासंबंधीचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. माझा आग्रह फक्त एकच, नव्या अध्यक्षांना आणि मावळच्या अध्यक्षांना तुम्ही एकत्र बसा, लोकांना बसवून निर्णय घ्या. निर्णय घेताना जसं अजितनी सांगितलं, नव्या चेहऱ्यांना अधिक संधी द्या आणि हे सगळं करत असताना काही झालं तर पदाधिकाऱ्यांच्यामध्ये महिला, दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक यांना प्रकर्षानं संधी कशी देता येईल याची काळजी त्या ठिकाणी घेऊन आमचा चेहरा, या सगळ्या लोकांचा चेहरा हा एक आहे हे चित्र आपण त्यामधून दाखवलं पाहिजे. हाच माझा एक आग्रह आमच्या सगळ्या नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना राहील. गेले 3-4 वर्ष तटकऱ्यांनी ही जबाबदारी समर्थपणानं सांभाळली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले, हल्लाबोलसारखा कार्यक्रम घेऊन एक प्रकारची जागृती केली, कार्यकर्त्यांच्यामध्ये नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण केली आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणानं अनुकूल झालेला आहे. आणि मला आनंद आहे
की आता त्यांनी राष्ट्र पातळीवर काम करण्याच्यासाठी वेळ देण्याची भूमिका घेतलेली आहे असं त्यांनी मला सांगितलं की माझी लोकसभेची निवडणूक होऊन द्या व त्यानंतर मी अधिक वेळ देईन. ठीक आहे, तुम्ही त्यावेळेला अधिक वेळ द्या, सध्या निवडून यायला काही हरकत नाही. मागच्या वेळेला काहीतरी 1000-2000 मतांनी जागा गेली होती, त्यावेळेला आपले मित्र पक्ष आपल्याबरोबर नव्हते, आता सगळे बरोबर आहेत, वातावरण अनुकूल आहात, तुम्ही त्या ठिकाणी याल याची आम्हाला चिंता नाही, तुम्ही नक्की याल आणि तिथं तुमच्या संघटनेच्या अनुभवाचा उपयोग हा अन्य राज्यांना सुद्धा मिळेल याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. जयंत सावनी ही जबाबदारी घेतली, आपण सगळ्यांनी एकमतांनी जबाबदारी त्यांच्या सुपूर्त केली, लोकांना बरोबर घेऊन जाण्याची परंपरा ही त्यांचे वडील राजा बापू पाटील ज्यांच्या सभेत मला स्वतःसुद्धा काम करता आलं. बापूंचं वैशिष्ट्य एकच होतं की बापू आयुष्यभर संघटनेचं काम करणारे होते, कार्यकर्ता सांभाळणं, त्याची प्रतिष्ठा ठेवणं, त्याच्याशी आणि सामान्य माणसाची सुसंवाद ठेवणं हे काम बापूंनी आयुष्यभर केलं आणि तीच परंपरा सुदैवानं जयंत गेल्या अनेक वर्षाच्यापासून करतायत. सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली तर उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी आपला नावलौकिक केला आणि संघटनेमध्ये काम करायची संधी मिळाली तर त्याही ठिकाणी उत्तम रीतीनं काम करू शकतो हेही त्यांनी दाखवलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज त्यांच्याकडे ही जबाबदारी सुपूर्त केली आहे. ते यशस्वी होण्याच्यासाठी निवड त्यांच्या एकट्यावर ढकलून चालणार नाही, आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या आदेशाबरहुकूम पावलं टाकायची तयारी ठेवली तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा हा चेहरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्याच्यासाठी आपण तयारीचा एवढाच आग्रह या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करतो. त्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.